आप देख रहे हैं न्यूज फर्स्ट नेटवर्क, आपके साथ आपकी आवाज। शुभेच्छा काय दिला देशभरातून, शुभेच्छा काय म्हणणे आपल्याला? आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, हे महाराष्ट्राला या संकट काळात मिळालेलं समर्थ नेतृत्व हे खरंतर महाराष्ट्राचं भाग्य आहे। इतकी संकट त्यांच्या कार्यकाळामध्ये विश्व संकटाने व्यापले, खरं तर करोनाने तर अख्खे सगळे विश्वाला व्यापले। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं काय धीरोदात्तपण, संयमानं, कोणी काही म्हणून, कोणी निंदा कोणी मंदा, पण जनहित हाच आमचा धंदा असं ब्रीदवाक्य घेऊन उद्धवजी काम करत आहेत। आणि कुणाला प्रोटोकॉल आठवत आहे, कुणाला स्वतःची इगो आठवत आहे, आणि ज्या उद्धटपणं उर्मटपणं काही लोक बोलतात त्यांना सुद्धा सद्बुद्धी दे देवा। संकटाच्या काळात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, संकटावर मात करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे। आज तर महामहिम राज्यपाल गेले, मला आनंद आहे, बरं झालं। तिकडे गेला सोबत कुणाला घेऊन गेला हेही कळलं जनतेला, त्यामुळे तुमचा रंग कळला। ते राष्ट्रपतींचे महामहिम राष्ट्रपतींचे प्रतिनिधी आहेत, ते पक्षातीत आहेत, तर ते एका पक्षासाठी जातात आणि पक्षाची भूमिका घेतात। ती नामनियुक्त सदस्यांबद्दल असेल की वाद्यपर, हे संविधानाचा सुद्धा अपमान करणार आहे असो तो भाग वेगळा। आत्ता फक्त एकच आहे, ज्या समर्थपणे उद्धवजी महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे, आई भवानीकडे प्रार्थना, 12.5 कोटी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने उद्धवजी आगे बढो, महाराष्ट्र की जनता आपके साथ है।